हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथल्या भैरवनाथ शिक्षण समूहाच्या वतीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या सेंटरची सुरुवात करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण येतोय. शासकीय रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्यानं उपचारांअभावी रुग्णांची अडचण होतीय. या परिस्थितीत विविध संस्था आणि संघटनांकडून सुरू केली जाणारी कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी आधार ठरत आहेत. हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथल्या भैरवनाथ शिक्षण समूहानं कोविड केअर सेंटर सुरू केलं आहे. खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते हे सेंटर रुग्णसेवेत रुजू करण्यात आलं. श्री भैरवनाथ शिक्षण समूहाचे केअर कोविड हॉस्पिटल हे आपल्या सेवेमध्ये आजपासून रुजू होत आहे. आपल्याला सांगावंसं वाटतं की मागच्या महामारीमध्ये ह्या महामारीमध्ये व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनेटेड मॉनिटर व पिडॅट्रिक बेड असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीनं केअर कोविड सेंटर आजपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर आम्हाला शासनानं अँटीजेन टेस्टचीही परमिशन दिली आहे, त्यामुळे त्याचबरोबर अँटीजेन होईल. गेली 2 महिने झाला आम्ही व्हॅक्सिनही देत आहे, त्यामुळे दुसरा डोससुद्धा व्हॅक्सिनचा आमच्याकडे सुरू झालेला आहे. भैरवनाथ शिक्षण संस्थेची 2 हॉस्पिटल, एक कोविड सेंटर वेगळं आणि रेग्युलर केअर हॉस्पिटलसुद्धा खाली 60 बेडेड आत्ता सुरू आहे की ज्यामध्ये फ्री सगळ्या फॅसिलिटी ऑपरेशन्स दिली जातात. इचलकरंजी शहरासह परिसरातील गावांमधील लोकांना या सेंटरचा लाभ होणार आहे. सेंटरच्या शुभारंभावेळी आशिष घाटगे, गिरीश कुलकर्णी, डॉक्टर शुभांगी पाटील, डॉक्टर उषा खामकर आदी उपस्थित होते.